मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या सेनेचा कोल्हापूरमध्ये मेळावा होणार आहे. महत्त्वाची बातमी आपण सध्याही पाहू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कोल्हापूरमध्ये शिंदेंच्या सेनेचा मेळावा होणार आहे. कोल्हापूरच्या दसरा चौक मैदानात शिंदेंच्या सेनेचा आज मेळावा होणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी मेळाव्यांचा धडाका सुरू असल्याचं पाहायला मिळतं. योजनांचंही जोरदार प्रमोशन सध्या सुरू आहे. कोल्हापूर मध्ये आपण नवीन राजेश्री शाहू महाराजांच्या नावानं आपण शेंडा पार्कला 600 जनरल बेड, 250 सुपर स्पेशालिटी आणि 250 कॅन्सर बेडचं 1100 बेडचं जवळजवळ 700-800 कोटीचं आपण इमारत बांधतो आहे. त्याशिवाय यापूर्वी तिथं आपण लायब्ररी, मॉर्च्युरी, त्यानंतर परीक्षाचा हॉल असे अनेक गोष्टी तिथं केल्या आहेत. त्याचं लोकार्पणही आज कार्यक्रम होते. तो 1200 ते 1250 कोटी मला या वर्षभराच्या काळात इथं आणता आले त्याचा मला मनापासून ही आनंद काळ लोकांच्या लक्षामध्ये राहील. कोल्हापुरातल्या शेंडा पार्क या ठिकाणी होणाऱ्या 1100 बेडच्या रुग्णालयाच्या पायाभरणीचा समारंभ, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीचा शुभारंभ जो आहे तो आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते जो आहे तो होणार होता. मात्र या कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा काल रात्री अचानक बदलण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते उपस्थित राहणार नाहीत. मात्र त्या ठिकाणी खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि त्याचीच तयारी जी आहे ती या संपूर्ण तपोवन मैदान या ठिकाणी पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर मोठा पोलीस फौजफाटा जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात येणार आहे. एकीकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम जो आहे तो लोकार्पणाचा आणि पायाभरणीचा जो आहे तो या ठिकाणी होणार होता. मात्र त्या ठिकाणी शिंदेंचा दौरा जो आहे तो बदलण्यात आलेला आहे. त्यामुळं ते येणार की नाही याकडं अनेकांच्या नजरा लागून राहिलेल्या. शिवाय त्यांच्या तब्येतीचं कारण देऊन या ठिकाणी मुश्रीफ यांनी काही मोजकेच कार्यक्रम करण्याची परवानगी डॉक्टरांनी दिल्लीचं सांगितलं. त्यामुळं एकनाथ शिंदे जे आहेत ते कोल्हापूरसह राधानगरी भागातील अनेक कार्यक्रमांचा शुभारंभ करणार आहेत. मात्र कोल्हापुरातल्या याच कार्यक्रमाला खरं तर उपस्थिती लावणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळं नक्कीच आज रात्री या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येतात का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.